हेलो फ्रेंड्स, राणी ट्यूटोरियल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 38 साइज साठी कटोरी ब्लाउज ची कटिंग बघणार आहोत। बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत की कटोरी ची कटिंग ही नेमकी कशी करायला हवी 38 साइज साठी। आणि हे बघा, आजचं जे ब्लाउज मी घेतले मापाल हे पूर्णपणे वेगळं आहे। हे कसं कटोरीची प्रकार, एका जणाने मला विचारले होते, स्पेशली त्यांच्यासाठी मी सांगेन इथे। कटोरी बघा, ही जी कटोरी आहे पूर्णपणे गोल आहे। हिचा टक्स उभा जो आहे तो फक्त 2 इंचाचा आहे। योगपट्टी जी आहे ते खाली अतिशय छोटी आहे। आणि तरीही ब्लाउज हे घालायला कम्फर्टेबल कसं असतं, बऱ्याच वेळेला तुम्ही जेव्हा ब्लाउज शिवाय टाकला असेल तुमच्याकडे या पद्धतीने सुद्धा ब्लाउज शिवला गेला असेल, पण जे नवीन शिकतात त्यातला यातला फरक समजत नाही। तर स्पेशली आपण कटिंग आज या व्हिडिओची बघणार आहोत। तर इथे मापासाठी मी आधी ते ब्लाउज घेतले, अस्तर घेतले। अस्तर हे पूर्णपणे वेगळ्या रंगाचं आहे। इथे मेन फॅब्रिक घेतलंय आणि इथे मी एक गोल्डन रंगाचा कापड घेतलाय। बरेचसे कटोरी ब्लाउज विषयीचे व्हिडिओ माझे टाकून झाले, त्यामुळे बऱ्याच जणांना ब्लाउज हे यायला लागलाय। म्हणून मग त्यांचं असं म्हणणं की पाठीमागचा जो गळा आहे तो थोडा आपण इतर डिझाईनचा शिकायचा का, तर आजच्या व्हिडिओत आपण त्याची सुद्धा कटिंग बघणार आहोत। तर आधीच आपल्याला हा मी इथे अस्तर घेतलाय आणि अस्तरावर आपण आता डायरेक्ट कटोरी साईड पट्टी पूर्ण ब्लाउज जी आहे ते आपण डायरेक्ट कट करणार आहोत। तर आधी आपण डबल घडियाची घालायची, ती कशी घालायची आहे, 38 इंचाचं जसं की म्हटले मी आपण साईज बघतोय, तर इथे आपण 11 इंचाची डबल घडी हवी आहे। एक्स्ट्रा कापड अजिबात मी घेत नाहीये। 9.5 याचा चौथा पार्ट, 10 आणि 11 म्हणजे पूर्ण आपलं जे ब्लाउज आहे यात मी मार्जिन सकट 11.5 इंचाची मार्जिन घेतली आहे। आणि 11 वरती आपण याला डबल फोल्ड घेतलंय या पद्धतीने। इथे मी ड्रॉ करते एवढा आपण याला डबल फोल्ड ठेवलाय, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। आता बघा या पॉइंट पासून आधी तर मेजरमेंट कसं घ्यायचंय आणि ब्लाउज मध्ये नेमकं हे वेगळं कसं आहे आणि 38 साईज साठी आपण कशी याची कटिंग करणार आहोत। आणि बऱ्याच जणांचं हेही म्हणणं आहे की कटोरी जी आहे ती त्यांची चपटी होतीये, हिचं कटिंग आपण कशी करायची, तर स्पेशली हेही आपण यात बघतोय। आधी तर मी तुम्हाला सांगेन की हुकवाल्या पाटकसनं आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। 38 इंचाचे मेजरमेंट आहे, तर हे काखेत पासून आपण आधी मेजरमेंट घेऊया। ब्लाउजचं चेस्ट घेर कसा मोजायचा, एकच पार्टाचं मेजरमेंट इथे आपल्याला घ्यायचंय। तर बघा हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून इथे रेडी आपल्याला मेजरमेंट दाखवतोय, हे 9.5 इंचावरती पूर्ण जो चेस्ट घेर आहे तो 38 इंचाचा आहे। 9.5 आपल्याला इथे चौथा पार्ट इथे भेटतोय। त्यानंतर सेकंड मेजरमेंट आपल्याला फ्रंट पार्ट पासून घ्यायचंय कटोरीचं, तर 5.5 इंचाची इथे कटोरी आहे। आता बघा प्रत्येकी जसं की म्हटलं इच्छेवाईज इथे तुम्ही 5.5, 6 किंवा 7.5 ची सुद्धा कटोरी इथे युज करू शकता। जसं की मी आधीच म्हटलं याचा टक्स कमी आहे आणि कटोरी ही पूर्णपणे गोल आहे आणि ही जी आहे हिची कटोरीची चौडाई जी आहे ती आपली इथे 5.5 इंचाची आहे। तर आधी आपण पाठीमागच्या पार्टचं मेजरमेंट टाकून घेऊया। या पॉइंट पासून उंची घ्यायची आहे, त्यासाठी जसं हुबेहुबे इथे आपल्याला पाठीमागचा पार्ट दिलाय तो मी इथे खाली ठेवून घेते। म्हणजे इथून आपण माप घेऊया आणि डायरेक्टली टाकत इथे बॅक पोर्शन जो आहे तो कट करणार आहोत। बंद बाजूपासून जसं ठेवलं तसंच आपण याची कटिंग करणार आहोत। आधी उंची पाहूया, तयार जी ब्लाउजची उंची आहे ती आहे इथे 13 इंचाची। या पॉइंट पासून तेरा आणि 1 इंच यात एक्स्ट्रा घेतोय आपण, जसं की नॉर्मल ब्लाउज मध्ये घेतो। डिझाईनचं असलं तरी काही हरकत नाही, जशी बॅक पोर्शनची आपण कटिंग करतो त्यानंतरच त्यात कशी डिझाईन घ्यायची हे आपण पाहणार आहोत। आता बघा हे झाल्यानंतर मेनचा मुद्दा आहे 38 चेस्ट साईजची आपण शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचंय। तर बघा चेस्ट साईजीत कुठल्याही प्रकारचा इश्यू नाहीये, जसं तुमचं डीप गळा इथे होत असेल तसं शोल्डर हे कमी जास्त होत असतं। जसं की मी आधीच तुम्हाला ही ट्रिक सांगितले, तुम्ही आधी गळा जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्या, त्यावेळेस तुमचा बॉक्स जिथे गळ्याकडे रेडी होतोय। आता इथे माझा बॉक्स जो आहे तो 5.5 इंचावरती रेडी होतोय। जे मला हे मेजरमेंट टाकायचं गळ्याचं त्यानुसारच मी ते गळा घेर घेते 5.5 इंचाचा। तरी जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी मी सांगेन एक कॉमन मॉप तुम्ही ठरवून घ्या। साधारण तुमचा गळा जो इथे 9.5 असला तरी सुद्धा तुम्ही 5.5 इथे शोल्डर टाकू शकता। 5.5 शोल्डर टाकलंय या पॉइंट पासून मुंड्याची उंची। आता बघा काखेत जी मेजरमेंट तुम्हाला रेडी भेटतंय ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। आता जर तुम्ही इथे बघत असाल तर काहीसे इथे 6.25 इंचावरती माझा मुंडा जो आहे रेडी होतोय, तो पाठीमागच्या पार्टचा 6.25 इंचावरती 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं। जे मला तयार मेजरमेंट भेटतंय मी तेच टाकते, यात वाढवायचं नाही आपल्याला काहीच। 38 चेस्टसाठी लक्षात घ्या। जसं की आपण चेस्ट वाईज डबल घडी घातली त्यामुळे अजून एक्स्ट्रा मेजरमेंट न टाकता मी सरळ इथे पॉइंट देते।
आता हे टाकल्यानंतर बरेच जणांचा कमेंट्स असे येतात की ब्लाउज तर होऊन जाते पण मग पाठीमागच्या साईडला जो आहे तो गुडी किंवा चुनी मग फुगा या पद्धतीने काहीसे त्यांचं गोंधळ होतोय. तर त्यांच्यासाठी एक सोपी टेक्निक मी सांगेन. बघा, 3 इंच या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ करून घ्या आणि 3 इंच तुम्ही या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ करून घ्या आणि साधारण हे जे दोघं पॉइंट मॅच होतील अगदी आतल्या हाताने एवढं तुम्ही इथे राऊंड शेप घ्या, जेणेकरून एक्स्ट्रा कापड कुठलाही यात दाबला जाणार नाही आणि फुगा किंवा मग चुनी यात पडणार नाही. या हिशोबाने तुम्ही आकार द्या इथे बघा काहीसा या हिशोबाने. आता बघा हा जो आहे पाठीमागचा पार्ट आपला इथे ड्रॉ करून झालाय. त्यानंतर कमर गियरचं मेजरमेंट आपल्याला टाकायचंय. कटोरीचं ब्लाउज आहे त्यामुळे काही कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता फक्त टक्सच्या हिशोबाने आपल्याला इथे मेजरमेंट टाकायचंय. तर बघा इथे काहीसं मला 7.5 इंचावरती रेडी दाखवतोय कमर घेर. तर आपण 7.5 टाकून घेऊया आणि यात मार्जिन मात्र आपण 2 इंच घेतोय कारण आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे. आता बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो काहीसा रेडी होऊन गेलाय. आता हा हे झाल्यानंतर गळ्याचा घेर आपल्याला किती घ्यायचाय तर इथे 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेर घ्यायचाय आणि तिरकस मी गळा टाकते इथे 10 इंचावरती. आता बघा तुम्ही म्हणणार की 9.5 सांगितलं मग तुम्ही 10 कसं घेताय. तर बघा या पद्धतीने जर तुम्ही गळ्याचं मेजरमेंट टाकलं तर तुम्हाला इथे 10 भेटेल. आधी इथे मी 10 वरती एक पॉइंट करते आणि या हिशोबाने टाकला तर इथे तो 9.5 भेटेल. मग मुद्दा असा आहे की तुम्ही मेजरमेंट कुठल्या हिशोबाने टाकताय. आता मी रेडी टाकलाय या पॉइंट पासून सर्कलमध्ये गळा आपला रेडी या पद्धतीने इथे होतोय. इथे एक बॉक्स बनवून घेऊया. नॉर्मल ब्लाउज साठी या पद्धतीने आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचंय आणि आता हे ड्रॉ झाल्यानंतर जसं की मी तुम्हाला आधीच म्हटलं आपण थोडं एक्स्ट्रा इथे फॅन्सी गळा घेतोय. बघा डिझाईन कुठली असं फक्त शोल्डर मध्ये कमी जास्त आपल्याला करायचं नाही, साधारण या हाताने घ्यायचंय. या पॉइंट पासून खाली तुम्हाला किती खोलगटचा इथे गळा इथे हवाय साधारण इथे मी घेते बघा 2.5 इंचावरती बाहेर. आणि जेवढा आपला फिक्स आपण गळा हवाय तेवढा एक मी इथे एक आकार देऊन घेते. परत या पद्धतीने गळ्याची उंची आपली इथे वाढणार नाही, फक्त एक डिझाईन वर्क जे आहे ते काहीस एवढ्या पार्ट मध्ये आपण इथे बनवणार आहोत. तर बघा गळा सुद्धा आपल्या इथे ड्रॉ करून झालाय. आता याला आपण कट करून घेऊया. एक्स्ट्रा वाला आपण इथे सगळं कट केलंय. आता गळ्याची कटिंग नेमकी कशी करायची आधी हेही आपण पाहूया. बघा जो मेन गळा आहे आधी तुम्ही याला सेपरेट करून घेते आकाराला, जो की आपल्या ब्लाऊजचा आकार रेडी होणार आहे. आधी आपण तो कट करून घेतो इथे. आकारवाला पार्ट मी इथे कट केला. आता ज्याची आपली डिझाईन इथे रेडी होणार आहे बॅक साईडला तो आपण इथे कट करतोय. आता बघा हे आपलं फक्त इथे अस्तर आहे. या पद्धतीने नेमकं बऱ्याच वेळेला आपण कटिंग तर करून घेतो पण मग नेमकं कुठला पार्ट किती एक्स्ट्रा घ्यायचा आणि त्यात डिझाईन नेमकी कशी तयार होणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. तर बघा आधी तर आपण पूर्ण ब्लाऊज इथे कट करून बघणार आहोत आणि हा जो डिझाईनचा मुद्दा आहे नेमकं याचं आपण कशी कटिंग करायची स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस परत एकदा समजावेल. आणि यात आपण हे मेन फॅब्रिकवर कशी कटिंग करणार आहोत त्यासाठी आपण गोल्डन कापड कुठे वापरणार आहोत हेही मी तुम्हाला सविस्तर दाखवेन. पण आधी आपण पाहूया फ्रंट पार्टची कटिंग. हे बघा आता आपण फ्रंट पार्ट कट करायचंय. फ्रंट पार्ट साठी आपण कटोरीचं मेजरमेंट टाकणार आहोत. आतापर्यंत डायरेक्ट आपण कपडा कटिंग केली त्यावेळेसला आपण डायरेक्टली कटोरी सरळ ठेवून घेतली आणि साईडला आपण साईड पट्टी कट केली. तर बघा यात आपण थोडीशी कटोरी जी आहे ती क्रॉस मध्ये आता इथे कट करणार आहोत आणि तिचा आकार जो आहे तो काहीसा वेगळा गोल इथे येणार आहे. जसं की आधी आज आपण मेजरमेंट घेतलं कटोरी जी आहे ती आपली 5.5 इंचाची आहे. तर एक्स्ट्रा जो आपण वरच्या पार्ट पासून बॅक पोर्शन काढला हा पोर्शन आपण थोडंसं तिरकस इथे ठेवतोय. या पॉइंट पासून आता आपण तिरकस घेतोय. लक्षात घ्या तिरकस घेण्याचा मुद्दा एवढाच कटोरी जी आहे तिचा आकार काहीसा गोल इथे रेडी तयार होईल. आधी तर आपण 5.5 फिक्स जी कटोरी त्याचं मेजरमेंट टाकतोय 5.5. आणि जसं की मी आधीच म्हटली यात आपण एक्स्ट्रा टक्स साठी घेणार आहोत 3 इंच एक्स्ट्रा 5.5, 7.5, 7.5 आणि 8.5. हे बघा यात आपण 3 इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेतलंय. हे घेतल्यानंतर आता आपल्याला 8.5 सेंट्रल पॉइंट काढायचा आहे.
4 इंचावरती सेंट्रल पॉइंट येतोय. सेंट्रल पॉइंट 4.25 वर पॉइंट दिल्यानंतर या पॉइंट पासून उभं मेजरमेंट टाकायचंय. कोटरीचं उभं मेजरमेंट जिथे आपली कोटरी जॉईन झाली आणि जिथे खाली टक्स जॉईन झालंय तिथलं आपल्याला घ्यायचंय. कापड जेवढं खेचलं तेवढं मेजरमेंट वाढेल, त्यामुळे कापडाला न खेचता आपण वरती जी आहे हलकासा टेप ठेवायचं. आणि उभी कटोरी जी आहे ती 6.5 इंचाची रेडी होती आपलीवाली, तर 6.5 आपल्याला सेंट्रलला ठेवायचंय आणि खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. एका ताईंनी विचारलं होतं की जर कटोरीची उंची वाढवायची तर मग 1.5 इंच आपण हे कसं ठेवायचं. बघा आडवा जेव्हा आपण वाढवतो तेव्हा 3 इंच एक्स्ट्रा घेतो, उभं जेव्हा घेतो तेव्हा 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतो. जर तुम्हाला अजून कटोरीची उंची आता वाढवायची असेल तर जो तुमचा वाढीव भाग आहे तो तुम्ही वरती इथे ऍड करा. सपोज आता इथे मला अजून 1/2 इंच वाढवायची तर मी 7 ला सेंट्रल मध्ये ठेवेल आणि मग 1.5 इंच खाली गेला. आता आपल्या 6.5 आहे तर 6.5 ला सेंट्रल मध्ये ठेवलंय आणि खाली 1.5 इंच घेतलंय. 6.5, 7 आणि 8 खाली मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय जो की आपल्या कटोरीमध्ये टक्स फोल्ड होऊन जाईल आणि 6.5 जे आहे ते टक्स टाकून रेडी आपलं बरोबर कटोरीची उंची इथे येईल. आता बघा हे झाल्यानंतर कटोरीचा मेन जो पार्ट आहे तो गळ्याचा आहे. गळ्यात तुमचा राऊंड शेप मध्ये आपण कटोरीच्या गळ्याचं इथे मेजरमेंट घ्यायचंय. 3.5 इंचाचं रेडी आहे. तर बघा ही गोल कटोरी आहे, याचं मेजरमेंट टाकताना आपण नेमकं मेजरमेंट कसं घ्यायचं. आपण कटोरीच्या गळ्याचं मेजरमेंट घेतलंय, त्यानंतर जिथे टक्स टाकलंय त्या पॉईंटपासून जसं की मी मेजरमेंट घेते परत एकदा बघा तुम्हाला मी हे इथे घेऊन दाखवते जेणेकरून कटोरीचा घेरा जो आहे तो आपल्या इथे लक्षात येईल. हे बघा दुसऱ्या पार्ट पासून इथे 3.5 इंच घेतलं, इथून 3.5 इंच घेतलं, कैसे इथे तयार दाखवते आपण. 5 इंचावरती घेरा कटोरीचा, कटोरीची गोलाईचा जो हा घेरा आहे इथला हा कमी आहे. तर बघा तिरकस मी इथे टाकते 3.5, आपल्याला तयार भेटला. यात मी कुठल्याही प्रकारचा कमी जास्त न करता परत जो आहे तो हा पॉइंट आपण इथे 3.5 इंचावरती देतोय. बघा आता हे झाल्यानंतर या पट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय. हे बघा जी ही हा जो पट्टीचा पार्ट आहे त्याचं मेजरमेंट आपण इथे घेतोय. हे तयार दाखवते इथे आपण 4 इंचावरती, तर परत आपल्याला इथे आपण मेजरमेंट टाकून घेऊ. जसं की आपण 1 इंच आत घेतो त्या पॉइंट पासून तसंच इथे मी परत एकदा पॉइंट करून घेते. या पॉइंट पासून आपण गोलाई द्यायची कटोरीची. पट्टी आहे पट्टीचा हा पार्ट आहे. आता हे झाल्यानंतर सेकंड आता या पॉइंट पासून कटोरीच्या घेराचं मेजरमेंट टाकायचंय. बघा हे दाखवते 5.5 इंचावरती तयार. 5 इंच आपण रेडी पाहिलं, 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी. 5.5 रेडी इथे आलंय. या पॉइंट पासून सुद्धा आपण 5.5 टाकायचंय. गोलाई मध्ये मेजरमेंट टाकतोय आपण. हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे. तर बघा कटोरी या पद्धतीने इथे आपली रेडी होती, गोल कटोरी आहे ही. आता बघा हे टाकल्यानंतर हा जो आकार आहे या ड्रॉ केलेली कटोरी बघा आणि इथे आपली रेडी कटोरी बघा. हुबेहूब तुम्हाला मेजरमेंट जे आहे ते अगदी हुबेहूब बरोबर भेटेल. त्यानंतर आता सेकंड मुद्दा कटोरीच्या टक्सचा, जसं की मी आधीच म्हटलं टक्स इथे हँड टाकलाय. तर बघा इथे उभा टक जो आहे तो मी घेते इथे फक्त 2.25 इंचावरती आणि जे आपण इथे वाढवलं 3 इंचाचा आडवा टक्स आहे तर 1.5 इंचाने आपण साईडने याला घेतोय. आता बघा ह्या पद्धतीचे जेव्हा आपण कटोरी इथे कट करतो तर नेमकं मग मेजरमेंट बरोबर येईल का. चेस्ट घेर मोठा आहे तर कटोरी लहान दिसेल, तर मेजरमेंट याचं नेमकं कसं येईल. तर इथे बघा मी तुम्हाला साईड पट्टी दाखवेन. साईड पट्टीचे जो घेराचं मेजरमेंट आहे ते इथे एक्स्ट्रा आहे. हे बघा तयारच हे 2.5 इंचाचं आहे. तर आपल्याला कट करताना याचा जो साईड पट्टीचा घेरा आहे तो आपल्याला 3 इंचाचा इथे घ्यायचा आहे. पण सध्या इथे आपण कटोरी तर रेडी केली, आधी आपण कटोरी सेपरेट करून घेऊया मग आपण कट करूया साईड पट्टी. हे बघा आता कटोरीचा पार्ट आहे तो आपण कट करून सेपरेट याला वेगळा करून घेतलाय. यानुसार कटोरी आपली हुबेहूब जी आहे ती रेडी होती. बघा कटोरी आपण जी कट केली ती टक्स होऊन आपली या पद्धतीने इथे लागेल. तर बघा आता कटोरी आपल्या दोघही रेडी झाल्यात. कटोरीचं मेजरमेंट झालंय तर आपण कट करूया साईड पट्टी. हे बघा आता आपल्याला कटोरीचं गोलाईचं इथे माप घ्यायचंय. साईड पट्टीसाठी मेजरमेंट घेतो आपण, लक्षात घ्या. बघा हे आलं इथे 7 इंचावरती रेडी. तर 7 इंचाचं मेजरमेंट आहे तर आपण आधी तिरकस 7 इंचावरती इथे टाकून घ्यायचंय. जेवढी आपली साईड पट्टी इथे बसेल ह्या हिशोबाने मेजरमेंट टाकायचं हवं. तर तुम्ही याला उभं जरी टाकलं तरी सुद्धा हे परफेक्ट येईल. साईड पट्टीसाठी आपल्याला काही तिरकस घ्यायची गरज नाहीये. तर बघा इथे आपल्याला 7 इंचावरती तिरकस मेजरमेंट टाकायचंय कटोरीच्या गोलाईचं.
गोलाईचा आकार आपण इथे दिलाय कटोरीचा। आता हे टाकल्यानंतर बघा ही साइड पट्टी आपण कट करायची। तर आधी आपण कटोरी पासून याची उंचीचं मेजरमेंट घेऊया। शोल्डर पार्टचा टेप इथे मी सरळ ठेवलाय आणि जिथे आपली साइड पट्टी मॅच झाली तिथला मेजरमेंट घेतोय। तर बघा हे तयार होते इथे 4.5 इंचावरती, 4.5 तयार आहे। आपण इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजेच की 5 इंचावरती। आता बघा 5 इंचावरती आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलंय जे की आपल्या इथे शोल्डर मध्ये आणि याच्यात दाबलं जाईल त्या हिशोबाने आपण इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलंय। त्यानंतर शोल्डरचं माप जे आहे ते 3 इंचाचं टाकायचंय। 2.5 इंचाचा पुढचा जो गळ्याचा गेअर आहे त्याला आपण बाहेर ठेवायचंय। 2.5 ला मी बाहेर ठेवलंय आणि 3 इंचाचं शोल्डर जे आपलं तयार येणार आहे ते मी इथे टाकतेय। गळ्याचा घेर जो आहे तो बाहेर ठेवलाय म्हणून मी पूर्ण मेजरमेंट टाकलंय तुमच्या लक्षात यावं म्हणून। तर बघा आता ते टाकल्यानंतर फ्रंटची जो मुंड्याची उंची आहे आपल्याला ती सुद्धा बघायची, जेणेकरून हुबेहूब मेजरमेंट घेऊन आपण हे कट करतोय तर मग गोंधळ व्हायला नको। तर बघा पुढची जी मुंड्याची उंची आहे ती आपली 5.5 इंचावरती रेडी होती, मागे जो होता तो 6.25 वरती रेडी दाखवलं होतं, पुढचं जे आहे ते 5.5 इंचावरती दाखवतोय। तर आपल्याला 5.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। आता हे दाखवल्यानंतर या पॉईंट पासून आपण चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय पण 2.5 ला आपण बाहेर ठेवायचंय। तर इथे आपण 9.5 वरती आपण एक पॉइंट देऊया, 9.5, 10 आणि 11 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतोय। आता बघा साईड पट्टीचं आपण चेस्टचं इथे पॉईंट टाकल्यानंतर इथे आपल्याला 3 इंचाचा कटोरीचा घेरा हवाय, 1 इंच आतला आणि जी आपण या पॉईंट पासून आपण जी 1 इंचाची गोलाई देतो आधी तर ती आणि कटोरीचा घेरा जो आहे तो आपण 3 इंच अधिक यात हवाय। तर बघा यात मी परत यात एक्स्ट्रा घेते या पॉईंट पासून। आता बघा याला मॅच करताना आपल्याला अगदी आतल्या हाताने जेणेकरून फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घेत आपल्याला या पॉईंट पासून मॅच करायचंय। हे बघा आता चेस्ट घेरपेक्षा कमर घेरा निश्चितच कमी असतो त्यामुळे मी 1/2 इंच इथे कमी घेत तिरकस लाईन इथे आपण ड्रॉ करतोय या पद्धतीने। हे बघा साईड पट्टी जी आहे ती या पद्धतीने आपण इथे ड्रॉ केली। घेरा जो आहे आपण तो घेतला इथे 3 इंचाचा घेरा आपण इथे जास्त घेतलाय, 38 साईजसाठी आहे म्हणून 3 इंचाचा आपण इथे साईडचा घेरा घेतला आहे। कटोरी आपण गोल कटोरी घेतली इथे ज्याची की आपल्या कटोरीचा घेरा जो आहे तो इथे कमी येणार आहे या पद्धतीने। हे बघा हा जो फ्रंट पार्ट आहे आपण याला इथे कट केलाय, ही आपली कटोरी आणि ही आपली इथे साईड पट्टी। बघा स्टिचिंग करून या पद्धतीने साईड पट्टी जी आहे ती स्टिचिंग करतानाचा मुद्दा इथे महत्वाचा आहे की तुम्ही कटोरी इथे आपण जेव्हा इथे स्लीव जी आहे ती जॉईन करतो फ्रंटची जेव्हा आपण इथे गोलाई देतो ही गोलाईला आपल्याला पूर्णपणे आतल्या हाताने द्यायची, जेणेकरून हा जो पार्ट आहे इथे मी एक्स्ट्रा इथे ड्रॉ केले तुमच्या लक्षात येईल, हा जो पार्ट आहे तो पूर्ण आपण स्टिचिंग मध्ये घ्यायचा आहे जेणेकरून या पार्टला कुठल्याही प्रकारची चुनी किंवा मग गुढी पडणार नाही किंवा फुगा येणार नाही, हा जो पार्ट आहे तो अगदी आपला कम्फर्टेबल बसेल या हिशोबाने याला आपल्याला कट करायचंय। तर बघा कटोरी झाली, साईड पट्टी सुद्धा आपण इथे कट करून घेऊया। हे बघा आता साईड पट्टी कट झाली, कटोरी सुद्धा कट झाली आणि योग पट्टी जी आहे ती लहान आहे। तर आता हे दाखवण्याचा उद्देश एवढाच की ही जी तयार आपण साईड पट्टी कट केली हिला आपण याच्यावरती ठेवतोय, याच्यावरती ठेवल्यानंतर आता बघा 1/2 इंच वरती शोल्डर मध्ये आणि खाली योग पट्टी मध्ये ही दाबली जाईल। आधीची आपण उंची मोजूया, शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचंय, इथे आपण रेडी मेजरमेंट घ्यायचंय। आता बघा इथे जे तयार मेजरमेंट आपल्याला काहीसे दाखवतंय हे दाखवतंय 11 इंचावरती तयार, 10 याला आपण पकडूया दाबल्यानंतर। 10 आणि 13 इंचाची आपली इथे ब्लाऊजची उंची, तर साधारण आपल्याला ही जी योग पट्टी आहे योग पट्टी साधारण आपण 3 इंचाची हवी आहे। आणि हे बघा या पॉईंट पासून योग पट्टीचं तुम्ही जर मेजरमेंट घेतलं तर प्रत्येक वेळेला तुम्हाला हे वेगवेगळं दाखवेल, इथं ही तयार योग पट्टी आहे। या पॉईंट पासून तुम्ही घेतलं तर हिचं मेजरमेंट मोठं दाखवेल, इथे दाखवलं तर इथे कमी दाखवेल। तर हिचं मेजरमेंट घेताना जिथे टक्स टाकलेलं असतं त्या सेंट्रल पॉईंट पासून हिचं तुम्ही मेजरमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला कापडावरची कटिंग करताना अधिक हे सोपं पडेल। साधारण इथे बघा इथे जे आहे ते 2.25 इंचाची योग पट्टी जी आहे ती आपल्याला रेडी होताना दिसते, याच हिशोबाने आता आपण कट करूया योग पट्टी। आता बघा योग पट्टीसाठी आधी आपण कमर घेरचं मेजरमेंट घेऊया, इथे 7.5 आपल्याला रेडी दाखवते। आणि परत आपण जे आहे ते 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, 8.5 आणि 9.5।
आता बघा, जिथे आपली कटोरी आणि साइड पट्टी योग पट्टी जॉईन झाली फ्रंटची, तिथली अगदी आपण उंची घेऊया. बघा हे तयार जे आहे ते तयार आपल्याला इथे काहीसे दाखवतंय. 2.25 इंचावरती 2.25 आपल्याला तयार दाखवतंय. जो तयार वाला आहे आधी त्यात मी एक पॉइंट देते 2.25 इंचावरती, आणि बरं त्यात आपण एक्स्ट्रा घ्यायचं 1 इंच, का तर आपलं खाली इथे पट्टी फोल्ड होईल आणि 1/2 इंच वरती कोटरीत दाबलं जाईल. या पॉइंट पासून मी घेतलं 1 इंच एक्स्ट्रा. परत कमर घेर पासून बघा हे दाखवतं तयार, इथे आपल्याला 2 इंच, आधी तर 2 इंचचा पॉइंट इथे फिक्स घ्यायचा आहे आणि यातही आपल्याला वाढवायचं आहे ते फक्त इथे 1/2 इंच एक्स्ट्रा. हे बघा योगपट्टी सुद्धा आपली इथे रेडी झाली, हिला आपण कट करून घेऊया. आता बघा योगपट्टी सुद्धा आपली इथे कट झाली आहे. या पॉइंट पासून या पद्धतीने फिटिंग वाला एक दाबलं जाईल आणि हे जे आहे या पद्धतीने इथे हे झाल्यानंतर फोल्ड झाल्यानंतर योगपट्टी जी आहे ती या पद्धतीने आपली इथे लागेल आणि योगपट्टी सुद्धा आपली इथे परफेक्ट येईल. तर बघा योगपट्टी झाली, साइड पट्टी झाली. आता आपण पाहूया स्लीवची कटिंग. आपला एवढा कापड शिल्लक आहे, याच्या आधी आपण डबल फुल घडी घालूया. डबल घातल्यानंतर याला आपण 4 फोल्ड करूया. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते आणि या पद्धतीने आपण याला 4 फोल्ड केले. आता बघा हे झाल्यानंतर आधी स्लीवची आपण उंची टाकतोय. उंची 5 इंचाची तयार आहे. तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल, तुम्हाला मोठी स्लीव हवी असेल तर यानुसार उंची आपण इथे वाढवतोय. तर बघा साधारण 5 इंचाची स्लीव आहे, तर 5 फिक्सवर आधी एक पॉइंट द्या. यात 1 इंच एक्स्ट्रा घ्या. मी इथे घेतले 6 इंचावरती एक्स्ट्रा. त्यानंतर दंड घेराचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचंय. दंड घेर आहे 6 इंचाचा, 12 इंचाचा पूर्ण आहे, 6 इंचा निम्मा पर्यंत आपण इथे टाकूया. 6 वरती एक पॉइंट दिलाय, 1.5 इंचाची मार्जिन. या पॉइंट पासून इथे मी काखेतलं मेजरमेंट टाकेन. गोलाईसाठी आपण घेऊया 3 इंच आणि इथे मुंड्याची आपल्याला गोलाईचं मेजरमेंट घ्यायचंय राऊंड शेप मध्ये. बघा 8.5 इंचावरती दाखवतो हे, तर या पॉइंट पासून टाकायचे 8.5 इंचावरती आपल्याला इथे परत 1.5 इंचाची आपल्याला घ्यायची मार्जिन. बघा हा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण खोलगट घेतलाय या पद्धतीने आणि 1 इंचाचा इथे गॅप देत इथे आपण गोलाई दिली आहे. ही पूर्णपणे आपली ड्रॉ करून घेतली, हिला आपण कट करून घेऊया. हे बघा जशी आपण ड्रॉ केली तशी कट करतोय. यात आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, कापड एक्स्ट्रा असेल आणि आपल्याला जर स्लीवची उंची इथे वाढवायची असेल तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की नेमकं मग याचं मेजरमेंट आपण कसं घ्यावं. तर तुम्हाला मी एक सांगेन, एवढा इथे कापड माझा शिल्लक आहे, यात वेगळं एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायची आपल्याला काहीशी गरज नाहीये. या पॉईंट पासून आपण घेतलंय इथे साधारण या पद्धतीने तिरकस हलकस आपण इथे मेजरमेंट वाढवायचं. या पद्धतीने जेवढी तुम्हाला स्लीवची हवी उंची इथे या पद्धतीनेही आपण वाढवू शकतो. कुठलाही कापड जर असेल तुम्हाला, तर कुठल्याही साईजसाठी स्लीव कट करायची असेल तर फारसं वेगळं मेजरमेंट टाकण्याची गरज नाहीये. बघा या पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती इथे रेडी होतीये. स्लीवची उंची बघूया. आता मी वेगळं काहीच मेजरमेंट टाकताना तर स्लीवर स्लीव कट केली आहे, तरीही बघा 10.5 इंचाची रेडी झाली. 10 इंचाची स्लीव ही आपली तयार होईल शिवून. तर बघा स्लीव पण झाली. आता फक्त राहिला पाठीमागचा जो डिझाईनचा पार्क आहे. ज्यांना ब्लाऊज बऱ्यापैकी येतं त्यांना जर गळा शिकायचा तर स्पेशल त्यांच्यासाठी मी तेवढी कटिंग इथे दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण गळ्याची कटिंग कशी करायची. आता बघा मेन फॅब्रिक आहे अस्तरची, आपण कटिंग केली होती. आता पाठीमागचा गळा आपण कट करताना आधी तर बघा जसा आपण कट केला होता एक्स्ट्रा घेत तेवढं मी इथे पूर्ण ठेवून घेतलंय. त्यानंतर आता बघा गळ्यासाठी बघा जशी आपण कटिंग केली होती ती या पद्धतीने मी एक एक जो पार्ट आहे तो ठेवला होता बघा यानुसार. पण आधी जे फिक्स मेजरमेंट आहे ते मी थोडं इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेत आधी आपण हा फॅब्रिक जो आहे तो सेपरेट करून घेऊया. इथे आपण गोल्डन रंगाचा कापड यूज करतोय जी आपण गळ्यासाठी पट्टी लावायची आहे. तर बघा जो आपण कट केलेला पार्ट आहे तो मी इथे ठेवते.
त्यानंतर खालचा जो आहे हा एक्स्ट्रा वाला पार्ट जो आहे आपल्याला दुसऱ्या रंगाचा लावायचा आहे, याला सुद्धा मी घेतलंय. आणि ही जी गोल्डन रंगाची पट्टी जी आहे ती फक्त मला गळ्यासाठी इथे पूर्ण यायला हवी या हिशोबाने मी याला ठेवून घेतलंय. आणि आता बघा हे ठेवल्यानंतर आपल्याला यात जर तुम्ही कॅनव्हस कट करत असाल तर साधारण आपण इथे 1 इंचाचा एक्स्ट्रा मेजरमेंट घेतो. तर इथे जे नवीन शिकताय ज्यांना कॅनव्हसची कटिंग अजून येत नाही स्पेशली त्यांच्यासाठी मी सांगेन, इथे आपण 1.5 इंचाचं एक्स्ट्रा कापड घ्यायचंय. 1/2 इंच जी पट्टी आहे ती फोल्ड करण्यात जाईल या हिशोबाने आपल्याला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, 1.5 इंच मेजरमेंट टाकून घ्यायचंय. पूर्ण 1.5 इंचाचा पूर्ण आपण जो आहे तो आकार इथे देऊन घेतोय. आधी आहे तसा आपण आकार देऊन घेऊया. बघा यानुसार फक्त गळ्याच्या आकाराची पट्टी जी आहे ती आपण पट्टी इथे कट करून घेतली. खालचा पार्ट जो आहे तो पूर्णपणे आत फोल्ड होणार आहे या पद्धतीने, पूर्ण आपली या पद्धतीने इथे गोल्डन पट्टी जी आहे ती आपण गळ्याला लावणार आहोत. तर बघा आता कटिंग ती याची या पद्धतीने आपण करून बघितली, आता याची स्टिचिंग ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया पूर्ण ब्लाऊजची.